परिसरातील घडामोडी आणि नवीन अपडेट्स पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा नवी मुंबई मुंबई आणि ठाणे परिसरात रस्त्याच्या बाजूला उभ्या के केलेल्या दुचाकींची चोरी करत त्यांचे सुट्टे भाग गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी आलेल्या वाहनांना लावत त्यांची परस्पर विक्री करणाऱ्या एका चोराला रबाळे पोलिसांनी अटक केली नासिर सद्दन खान असे त्याचे नाव असून रबाळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेले वाहन चोरीचे एकोणीस गुन्हे उघडकीस आले आहेत या आरोपीकडून नऊ लाख वीस हजार रुपये किमतीच्या सत्तावीस मोटरसायकल व स्कूटी जप्त करण्यात आल्या आहेत त्याच्याकडून आणखी वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्याने चोरलेल्या आठ मोटरसायकल बेवार स्थितीत सापडल्या असून त्या रबाळे पोलिसांनी यापूर्वी जप्त केल्या आहेत आरोपीने आणखी पंधरा मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली आहे आरोपीवर नवी मुंबई हद्दीत वाशी नेरूळ सिबिडी बेलापूर खारघर पोलीस ठाण्यात तसेच मुंबईतील अंधेरी मेघवाडी आझाद मैदान पवई पार्क साईट पतंगनगर पोलीस ठाण्यात त्याचप्रमाणे ठाण्यातील कासार वडवली पोलीस ठाण्यात एकूण शेचाळीस मोटरसायकल चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे तसेच वाशी पोलिसांकडून त्याला दोन वर्षासाठी नवी मुंबई व ठाणे जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली रबाळे पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दुचाकी चोरीही त्यानेच केल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी त्याला अटक केली आमचे रबाळे पोलीस स्टेशनचे सिनियर पीआय डाकणे ट्राईम पिय श्री आवटी आणि डिटेक्शनचे पथक त्यांनी अतिशय चांगली मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणलेले आहेत एक आरोपी नासिर सद्दन खान वय अठ्ठावन हा विक्रोळी इथला आरोपी संशयास्पद तिथ्या रबाळे परिसरात फिरत असताना त्याला ताब्यात घेण्यात आलं त्याच्याकडे काही आक्षेपार्ह वस्तू मिळून आल्या त्यावरून त्याच्याकडे चौकशी केली असता त्यांनी जवळजवळ एकोणतीस मोटरसायकल्स या चोरी केल्याच्या सत्ता के सत्तावीस मोटरसायकल चोरी केल्याचं निष्पन्न झालेलं आहे त्या सत्तावीस मोटरसायकल आपण जप्त केलेल्या आहेत त्याच्या व्यतिरिक्त आठ मोटरसायकल आणखी त्याच्या गॅरेजच्या परिसरात आपल्याला मिळून आलेला आहे त्याच्या नंबर प्लेट आणि चेसिस नंबर हे व्हेरीफाय करणं आमचं चालू आहे म्हणजे ते आणखी आठ गुन्हे उघडकीस येऊ शकतात त्याचप्रमाणे अजून सुद्धा इतर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आणखी पंधरा मोटरसायकल चोरल्याची कबुली या सदर आरोपीने दिलेली आहे या आरोपीवर यापूर्वीसुद्धा काही गुन्हे दाखल होते आणि आपल्या वाशी परिसरातून त्याला सुद्धा करण्यात आलेलं होतं त्यानंतर हा मुंबईमध्ये वेगळो येथे राहण्यास जाऊन त्या ठिकाणावरून त्याने त्याचे गुन्हेगारी कृत्य चालू ठेवलेलं आहे या सदरच्या सर्व मोटरसायकलचे गुन्हे उघडकीस आणल्याबद्दल राबाळे पोलीस स्टेशनची टीम यांचं अभिनंदन करण्यात येत आहे